आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोळातील ती धोकादायक वीर बुजवा मोठ्या अपघाताची शक्यता तक्रार करून ही प्रशासनाची उडवाउडवीची उत्तरे नागरिक आंदोलनाच्या तयारीत वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे ही समस्या मांडतो आहे त्यावर केवळ करतो होईल अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत येथील रहिवाशी पोटतिडकीने आपली समस्या मांडत होते त्याचे कारण म्हणजे या घराजवळ असलेली धोकादायक विहीर गेल्या काही वर्षापासून ही विहीर या रहिवाशांसाठी मोठी दुखीदुखी ठरत आहे शिरोळ प्रभाग वार्ड दोन कुंभार गली मधील हनुमान मंदिर शेजारी एक जुनी विहीर ही कधी काळी वापरात असलेली आहे परिणामी त्यात पालापाचोळा कचऱ्यासह मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे आधीच पाणी असलेल्या या विहिरीत सतत घाण कचरा पडत असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय विहिरीसह लगतचा परिसर पूर्णपणे पालापाचोळ्याने भरलेला असल्याने येथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे शिवाय परिसरातील लहान मुले आजारी पडत आहेत विहिरीलगत असलेल्या नागरिक विहीर बुजवण्याची मागणी केली जात आहे धोकादायक विहीर बुजवण्याबाबत परिसरातील रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावाही केला आहे असे समजते काही दिवसांपूर्वीच एक मुलगा या विहिरीत पडता पडता वाचल्याने रहिवाशांनी सांगितले या विहिरीजवळील पालापाचोळ्यामुळे त्यात विहिरी जवळील येत आहेत मागील एक वर्षापासून हे रहिवाशी सतत या विहिरीची समस्या मांडत आहेत मात्र याच्याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना लोकप्रतिनिधी ही विहीर रस्त्यालगत असून तिला केलेले संरक्षण भिंतही अर्धवट आहे बऱ्याचदा या परिसरातील डांबावरील लाईट बंद असतात या ठिकाणचा रस्ताही अरुंद असल्याने एका वेळी दोन वाहने जात असताना वादावादी होते रात्रीच्या वेळी परिसरातून कुत्री व इतर मोकाट प्राणीही रात्रीच्या वेळी या विहिरीत पडली आहेत याची उदाहरणे आहेत तरी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे या परिसरातून बोलले जात आहे महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे